त्यांना सांगून आता तोंड सांभाळून घे, बस झाला आता. पण आता त्याने काही मस्ती येते, कारण तो सगळीकडे फिरत असतो, कधी इकडे कधी तिकडे. आता अजून कोणत्या पक्षात जाईल माहीत नाही, आणि म्हणून त्यांना आता म्हणा तू जरा थांब, जरा आम्ही करतो तो बंदोबस्त. आणि त्याला हे कळत नाही की आपण उद्धव साहेबांच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे. हा, आणि म्हणून त्याचा तो समाचार आम्ही घेऊन टाकतो. आता उद्धव अब्दुल सत्तार सारखा माणूस उद्धव साहेबांवर टीका करतो, आणि त्याला हे कळत नाही की आपण उद्धव साहेबांच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे. हा, आणि म्हणून त्याचा तो समाचार आम्ही घेऊन टाकू. आदित्य साहेब फिरलेत, आपले सगळे आमदार खासदार फिरले, आम्ही नेते म्हणून फिरलो आहे. हेच नाही तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पण महाराष्ट्रात फिरला, आणि हेच नाही तर महाविकास आघाडीचे सगळे नेते फिरले. म्हणजे अजितदादा किती फिरलाय, अजितदादा एवढे ते मुख्यमंत्री तर फिरले पण नाही, आणि उपमुख्यमंत्री सत्तार पण नाही फिरला. हा, आणि म्हणून कितीतरी काही झालं तरी सत्तारा सांगून आता तोंड सांभाळून घे, बस झाला आता. आणि किती ठिकाणी जाऊन इतका मोठा पाऊस पडलेला सगळीकडे, शेतकरी अगदी हवालदिल झाला, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त त्यांच्या ते म्हणजे याच्यातच गुंग आहे ते, म्हणजे बदल्या बिदल्या हे ते, आणि हे तरी कुठे गेले. आणि आता अब्दुल सत्तार म्हणतो मी 69 ठिकाणी जाऊन आलो, काय करून आलास? शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला काही मदत मिळत नाही, असं कोण होईल का? आणि नाही, आता ते त्यांना माहिती, त्यांच्या हाताखाली तू काम केलेलं आहे म्हणा, तू निवडून आलेला आहे तर तू त्यांच्यामुळेच निवडून आलेला आहे हे विसरू नको म्हणा. माझ्या पाया पडला होतो, त्यांच्या पाया पडला तो, की साहेब मला कसे करून तुम्ही निवडून आणा, खरे साहेबांना बरोबर घ्या. आणि मग मी गेलो होतो, आणि मी गेलो म्हणून तर त्या ठिकाणी निवडून आला होतो, म्हटला नव्हतो. पण आता त्याच्या मस्ती येते, कारण तो सगळीकडे फिरत असतो, कधी इकडे कधी तिकडे. आता अजून कोणत्या पक्षात जाईल माहीत नाही, आणि म्हणून त्यांना आता म्हणा तू जरा थांब, जरा आम्ही करतो तो बंदोबस्त. आणि इतके लफडे त्यांचे, इतके लफडे माझ्याकडे, इतके इतकं प्रकरण आलेलं इतके. आता उद्धव अब्दुल सत्तार सारखा माणूस उद्धव साहेबांवर टीका करतो, आणि त्याला हे कळत नाही की आपण उद्धव साहेबांच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे. हा, आणि म्हणून त्याचा तो समाचार आम्ही घेऊन टाकू. आदित्य साहेब फिरलेत, आपले सगळे आमदार खासदार फिरले, आम्ही नेते म्हणून फिरलो आहे. हेच नाही तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पण महाराष्ट्रात फिरला, आणि हेच नाही तर महाविकास आघाडीचे सगळे नेते फिरले. म्हणजे अजितदादा किती फिरलाय, अजितदादा एवढे ते मुख्यमंत्री तर फिरले पण नाही, आणि उपमुख्यमंत्री सत्तार पण नाही फिरला. हा, आणि म्हणून कितीतरी काही झालं तरी सत्तारांना सांगून आता तोंड सांभाळून घे, बस झाला आता, नाही तर आम्ही दाखवून देऊ तो काय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.